रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील सगुणाबाग येथे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे विविध उपक्रम व नियोजनाची दिशा याकरिता कृषी विभाग अधिकारी यांच्यासह जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून केली जाणारी पूर्वतयारी याबाबत काही निर्णय घेण्यात आले. तसेच खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत का, शिवाय शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध कसे करता येऊ शकते याची आढावा बैठक या दरम्यान घेण्यात आली. तसेच या बैठकीत कृषी विभाग अधिकाऱ्यांनी देखील आपली मतं मांडली. कृषीभूषण शेतकरी शेखर भडसावळे यांच्या सगुणाबागेस भेट देत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी करत चंद्रशेखर भडसावळे यांचे कौतुक केले. प्रतिनिधी प्रसाद आटक, MH टाइम्स मराठी, रायगड. उपक्रम आणि शेती करणारे आपले शेतकरी बांधव आहेत आणि त्यांच्या शेतावर त्यांच्या कृषी पर्यटन या प्रक्षेत्रावर आज कृषी विभागाची सचिव महोदयांच्यापासून तर अगदी ग्राउंड पातळीवरचं कार्य करणाऱ्या अधिकाऱ्याच्यापर्यंत बैठक आम्ही संपन्न केलेली आहे. अजूनही बैठक चालू आहे. रुटीन काय योजना आहेत त्याच्यामध्ये आम्ही काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. चौकटीच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी काय नाविन्यपूर्ण आपण करणं गरजेचं आहे याच्यावर आज इथे विचारमंथन चालू आहे. या बैठकीचा जो काही गोषवारा तयार होईल त्या गोषवाऱ्यामधनं येणाऱ्या खरीप हंगामाच्यापासून आम्ही त्याचं मार्गक्रमण त्या ठिकाणी करणार आहोत.